थकित वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडित न करता हप्त्या हप्त्याने वसुली करावी या मागणीसाठी आज गांधीनगर मनसे शाखेच्या वतीनं वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण राज्यात कोरोनामुळे अर्थचक्र जणू थांबलं होतं, त्यामुळे जनतेचे लॉकडाऊन काळातील वीज बिल थकित आहे. हे थकित वीज बिल वसुलीचं काम सक्तीनं वसूल करण्याचं काम महावितरणाकडून सुरू आहे. त्यासाठी वीज पुरवठा कट करण्याचा सपाटा महावितरणाकडून सुरू आहे. या संदर्भात आज मनसेच्या गांधीनगर शाखेकडून गांधीनगर वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत. यावेळी महावितरण आणि शासनाचा जोरदार निषेधही करण्यात आला. मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव, शहराध्यक्ष सुनील निरंकारी, विकी मिसाळ, नाना कांबळे, वंदना संताजीचे, कल्पना पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन शाखा अभियंता अतुल सुतार यांच्याकडे देण्यात आलं. आज गांधीनगरमध्ये सक्तीची वसुली महावितरणकडून करण्यात आलेली आहे आणि हे करत असताना सर्वसामान्य नागरिकाचा कुठेही इथे सरासर विचार झालेला नाही. आज महाराष्ट्र शासनाचे मंत्री सांगतात की आम्ही 50% वीज बिल माफ करू, मोफत देऊ, परंतु या सगळ्याला त्यांनी हरताळपासून जनतेची दिशाभूल केलेली आहे आणि ह्या यांच्या फसवेगिरीमुळं जनता अक्षरशः या ठिकाणी वीज बिलामध्ये होरपळत आहे. या मंत्र्यांना जनतेचं पडलेलं नाही, परंतु शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत ही जी सक्तीची वसुली चालू आहे, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलनं विरोध करतो.